मुकुंदवाडी स्थानकावर मोठा गाजावाजा करत संगणीकृत तिकीट आरक्षण खिडकी उभारण्यात आली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी येथे सर्व प्रकारचे तिकीट विक्री सुरू ठेवण्याचे निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतले. मात्र केवळ गाड्या येण्याच्या अर्ध्या तासपूर्वी तिकीट काउंटर उघडण्यात येते. अन्य वेळेत ती बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. दुपारच्या वेळी बुकिंग काउंटर सोडून कर्मचारी गायब होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गारखेडा सिडको हडको या नवीन वर्षात 3 सोयीचे व्हावे यासाठी मुकुंदवाडी येथे 1998 मध्ये रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात आले. अल्पावधीतच मुकुंदवाडी स्थानकाचा समावेश ड श्रेणीत करण्यात आलाय. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता येथे सर्व प्रकारचे तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. येथील कर्मचारी केवळ रेल्वे गाड्या येण्याच्या अर्ध्या तासापूर्वी तिकीट काउंटर उघडे करतात. रेल्वे गेल्यानंतर कार्यालय लगेच कुलूप लावून गायब होतात. हा प्रकार रोजच सुरू असल्याने प्रवासी तक्रार करत आहेत. दरम्यान मुकुंदवाडी स्थानकाचा समावेश ड श्रेणीत झाल्यानंतर स्थानकाचा विकास करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र त्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. प्रवाशांना बसण्यासाठी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, प्रवाशांसाठी शेड उभारणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे आदी सोयीपासून प्रवाशी वंचित असल्याचे पाहायला मिळाले. नेमका काय समस्या? नेमका समस्या काय आहे रेल्वे स्टेशन? नेमकी समस्या ये है, यहाँ पे भुयारी रास्ता नहीं है और ये यहाँ से पूरे प्लेटफॉर्म के ऊपर से सब पूरे लेडीज बच्चे स्कूल छूटता है तो पूरे बच्चों को यहाँ से प्लेटफॉर्म पे तो नीचे उतरना पड़ता. तो वहाँ के सर लोग पूरे लाके यहाँ पे बच्चों को छोड़ते हैं जब यहाँ से सर लोग जाते हैं. यहाँ से आने जाने को रास्ता नहीं है और इधर पब्लिक इतनी बसी हुई है, यहाँ पे कम से कम 10-12 हजार के ऊपर घर बन गए पटरी के पैलवर से, मगर इधर से आने जाने की सुविधा कुछ भी नहीं है. यहाँ पे सब प्लेटफॉर्म पे तो गाड़ियाँ मोटरसाइकिल ये सब प्लेटफॉर्म पे तो लेके जाते हैं. तो रेलवे प्रशासन ने यही करने को ना जरा उसका बंदोबस्त करना, हमारे सिर्फ आने जाने का ये करना और ये संडास बाथरूम ये खोल के देना यहाँ पे प्रवासी के वास्ते में. प्रवासी आने जाने वाले अभी लगनसरा चालू है, यहाँ पे लगनसरा की वजह से यहाँ पे प्रवासी इतने पब्लिक आ रही, मगर उनको संडास बाथरूम कुछ भी सुविधा नहीं है. यहाँ बनी हुई है मगर उसको वापर नहीं है.